जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबून सलाम आहे। म्हणून जगात मागे बघून शिकायची आणि पुढे बघून चालायची सवय लावा। वेळ कसाही निघून जातो, तो तुम्ही तुमचं आयुष्य घडवण्यात घालवा किंवा इकडे तिकडे फिरण्यात घालवा। अज्ञात म्हणून सुरुवात करा आणि अविस्मरणीय म्हणून शेवट करा। नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नटली तरी लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हटलं पाहिजे। हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे। हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता। कसं जगायचं हे बापाने मुलाला सांगण्यापेक्षा बापाने मुलाला जगून दाखवावं आणि मुलाने ते बापाकडून शिकावं। बाकीचे लोक तुम्हाला कसे बघतात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःला कसं बघता हे जास्त महत्त्वाचं आहे। आयुष्यात धाडस केल्याशिवाय काहीच मिळत नाही। प्रत्येक वेळी डरकाळी फोडायची आवश्यकता नसते, शांतता देखील खूप मोठी दहशत करू शकते। सिंह ज्या जागेवर बसतो त्या जागेचं सिंहासन तयार होते, म्हणून सिंहासन मिळवण्याच्या मागे लागू नका। तुम्ही स्वतः सिंह बना, बसला त्या जागेवर आपोआप सिंहासन बनेल। लोक नाव तर ठेवतच राहणार, पण त्या नावाचा ब्रँड बनवता आला पाहिजे। तुम्ही लहान आहेत, तरुण आहेत म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही असं समजू नका। वाघ लहान असो वा मोठा, वाघ तो वागत असतो। कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं आयुष्यात कधीच अपयशी होत नाहीत। एक महान विजेता होण्यासाठी आपण सर्वोत्तम आहोत हा विश्वास असणं गरजेचं आहे। सामर्थ्य हे जिंकण्यातून मिळत नसते, ते संघर्षातून निर्माण होत असते। तुमचा जन्म हा महान बनण्यासाठी झाला आहे, पण त्याआधी तुम्ही सर्वसामान्यपणाचा राजीनामा द्यायला हवा। बदल कोणीही घडून आणू शकतं, फक्त जे कराल ते मनापासून करा। इज्जत आणि तारीफ मागितली नाही जात, ती मिळवली जाते। जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही। स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करून दाखवा, स्वतःला सिद्ध करा। अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगात सर्वात गुणकारी औषध आहे। आयुष्य खडतर आहे, पण त्याची सवय करून घ्या। जिथे समस्या असतात तिथे संधीसुद्धा असते। तुम्ही केलेली चूक ही सर्वस्वी तुमची आहे आणि तुमचा पराजय पण फक्त तुमचाच आहे, म्हणून कोणाला दोष देऊ नका। झालेल्या चुकीपासून शिका आणि पुढे चालत राहा। सर्वोत्कृष्ट बनायचं असेल तर सामान्यकडून सहसा टाळल्या जाणाऱ्या असामान्य गोष्टी आत्मसात करायला हव्या। सामर्थ्य हे जिंकण्यातून मिळत नसते, ते संघर्षातून तयार होत असते।